वसई विरार शहर महानगरपालिका मार्फत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास जोरदार सुरुवात झाली आहे. गुरुवारी विरार पूर्वेकडील 4 मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त करण्यात आली. वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती सी कार्यक्षेत्रातील विरार पूर्वेकडील सहकार नगर येथील 4 मजली इमारतीचे 7,500 चौरस फूट क्षेत्रफळ बांधकाम केलेले 18 फ्लॅट व 6 दुकाने असलेल्या इमारतीवर अनधिकृत बांधकाम विभागामार्फत कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभाग उपायुक्त अजित मुठे, अभियंता साहिल सावे, लिपिक विजय गोतमारे, पोलीस विभागातील कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी वर्ग उपस्थित होता. पालघर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान पालघर जिल्ह्यातील विकास कामांसह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. शिवसेना पक्ष पालघर जिल्ह्यात अधिक मजबूत करण्यासाठी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. वसई नालासोपारा विधानसभा क्षेत्राकरिता जिल्हा प्रमुखपदी निलेश तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली. वसई तालुका प्रमुखपदी सुदेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. तर वसई नालासोपारा अल्पसंख्याक विभाग प्रमुखपदी सलीम खान तसेच इतर जिल्हा पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र देण्यात आली.